नमस्कार, मी अमरीन खान, एडीएम बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्यांना पोलिसांचा दणका, 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, न्यायालयात खटलाही चालवणार. मकबरा व परिसरातील ऐतिहासिक सौंदर्य पाहून G20 परिषदेच्या महिला प्रतिनिधींनी केला आनंद व्यक्त. आता सविस्तर बातम्या. G20 परिषदेसाठी शहरात आलेल्या विदेशी शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधींनी आज सकाळी बीबीका मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. मकबरा व शहर परिसरात ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. 2 दिवसीय G20 परिषदेसाठी शहरात आलेल्या शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधींनी आज सकाळी बीबीका मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. यावेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मकबरा व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी शिष्टमंडळाने सामूहिक फोटोशूट देखील केले. इंटॅक संस्थेच्या प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तूविषयी माहिती दिली. मकबरा परिसरात संबंधित सर्व प्रतिनिधींचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यानंतर चहापाण्याचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला होता. सर्व परदेशी पाहुण्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्याने यामध्ये विशेष तृणधान्याचा समावेश होता. यात मूग, मटकी, ज्वारी या धान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, स्वप्नील मोरे, तहसीलदार शंकर लाड तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. And through the Indian presidency, this is a vision, it is a mission, one family, one world. And I think it's very important that the symbolism, the welcome, the message that we're finding here be transmitted around the world. Cheryl Miller, I'm from the European Union. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची सोमवारी शानदार सांगता झाली. भावगीत, भक्तिगीत, लोकगीते, हिंदी मराठी गाणी आणि कर्नाटकी संगीताचा अविस्मरणीय अनुभव रसिकांना सोनेरी महलाच्या प्रांगणात आला. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची सोमवारी शानदार सांगता झाली. भावगीत, भक्तिगीत, लोकगीते, हिंदी मराठी गाणी आणि कर्नाटकी संगीताचा अविस्मरणीय अनुभव रसिकांना सोनेरी महलाच्या प्रांगणात आला. 18 वर्षांनी महोत्सवात आलेले शंकर महादेवन यांनी रसिकांना वेड लावले. विशेष म्हणजे तारे जमी पे या गाण्यावर त्यांनी हजारो तारे अक्षरशः जमिनीवर आणले. 3 दिवसाची सुरुवात शिव कैलास या संगीताचा मजुमदार आणि नीलरंजन मुखर्जी यांच्या सादरीकरणाने झाली. कथक आणि हवाई गिटारच्या संचलनात त्यांनी रसिकांना आनंद दिला. नीलरंजन यांनी सोबतीला काही गझलींचीही गुंफण केली. थोड्या क्षणात त्यांनी रसिकांचा निरोप घेतला. त्यानंतर प्रख्यात गायक, संगीतकार आणि अभिनेते शंकर महादेवन यांनी स्वर मंचाचाच नव्हे तर रसिकांच्या हृदयाचाही ताबा घेतला. वक्रतुंड, महाकाय, सूर्यकोटी, समप्रभ या ओळींनी सुरुवात करत शंकर यांनी मंचावर पाय ठेवला आणि रसिकांनी एकच जल्लोष केला. पाठोपाठच सुरू झालेल्या एकदंताय गणेशाय वर रसिकांनीही आवाज दिला. हर घडी बदल रही है, कल होना हो चित्रपटातील अत्यंत अर्थवाही गाणे म्हणजे हर घडी बदल रही है. गाणे सुरू होताच रसिकही स्वरात स्वर मिसळून गाऊ लागले. गीतकार जावेद अख्तर यांच्या लेखणीलाही शंकर महादेवन यांनी सलाम केला. मोबाईलमधील तारे सोनेरी महलात उतरले. तारे जमी पर या चित्रपटातून आई आणि मुलाचे नाते सांगणारे हे गाणे सर्वांना हळवे करून गेले. काही डोळेही पाणावले होते. शेवटी मात्र शंकर महादेवन यांनी आवाहन केले आणि मोबाईलच्या दिव्यांच्या ताऱ्यांनी सोनेरी महल परिसर उजळून गेला. खळेंना समर्पित बाजे रे मुरलिया बाजे प्रख्यात संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे धडे गिरवलेल्या शंकर यांनी बाजे रे मुरलिया बाजे हे गीत समर्पित केले. केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर केल्यानंतर
खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत नामांतराचा विरोध केला, तसेच त्यांनी नामांतराबाबत माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले। हाईकोर्ट मुंबई के अंदर औरंगाबाद और उस्मानाबाद के नाम के ताल्लुक से एक केस चल रहा है, मैटर सब जुडिस है, तो अदालत के अंदर मैटर चलने के बावजूद भी क्या आज केंद्र सरकार और राज्य सरकार ये एक संदेश देना चाह रहे हैं कि अब इस मुल्क के अंदर डेमोक्रेसी नहीं है, रूल ऑफ लॉ नहीं है, इस मुल्क के अंदर अब हुक्मशाही है और केंद्र सरकार ने अगर जीआर निकाल दिया, नोटिफिकेशन निकाल दिया है तो अदालत में चलते रहो, हम अदालत को मानने वाले नहीं है, हम अदालत को गिनने वाले नहीं है करके। इस फैसले के बाद आपने जो जीआर निकाला है उसके जरिए कहीं ना कहीं आपने अदालतों को ये बताने की कोशिश की है कि तुमसे सुप्रीम हम है करके, हम फैसला करेंगे और तुमको मानना पड़ेगा। फिर अदालत के अंदर जाने की जरूरत ही नहीं है, लोग अदालत के अंदर जाना ही नहीं चाहिए, अदालतों के अंदर इंसाफ मांगने की कोई बात होनी ही नहीं चाहिए अगर यही सब आपको करना है तो। उसमें हमें इख्तियार है और हमें का मतलब ये है कि औरंगाबाद में रहने वाले उन लोगों को इख्तियार है जो इस फैसले से खुश नहीं है। वो लोग आज मुझे भी कॉल करते हैं, मुझे भी मैसेजेस डालते हैं और ये चंद मीडिया वालों की सोच हो सकती है कि साहब ये हो गया है तो अब इसके अंदर आपको भी मानना पड़ेगा। मैं नहीं मानूंगा, ये तो सिर्फ समाज के अंदर तेढ़ निर्माण करने का काम कर रहे हैं भाई। कानून के हिसाब से हो जाएगा जिस दिन पूरी तरीके से उसमें, तो हमको भी आखिर में मानना ही पड़ेगा उसमें। लेकिन आज जब मेरे पास ये इख्तियार है कि मैं अदालत में जाऊं, इसको चैलेंज करूं, इसको चैलेंज करने के बाद अगर सुप्रीम कोर्ट अगर ये मानता है कि नहीं आपको ये मानना पड़ेगा करके, तो आखिर में हमको भी कहीं ना कहीं, लेकिन जब मेरे पास ये ऑप्शंस है डेमोक्रेटिक वे के अंदर कि मैं इसका प्रोटेस्ट कर सकूं, और प्रोटेस्ट का मतलब यह है कि मैं सड़क के ऊपर भी उतरूं, मैं अदालत की कार्रवाई भी करते रहूं करके, अब सुप्रीम कोर्ट के अंदर हाईकोर्ट के अंदर मैटर चल रहा है तो राज्य सरकार है तो एक नोटिफिकेशन निकाल देता है कि तुम 27 तारीख तक है तो अपना ऑब्जेक्शंस ये करो। अब जब ऑब्जेक्शंस अगर आप मंगा रहे हैं तो महानगर पालिका किस बुनियाद के ऊपर है तो रात में है तो साइन कर देता है भाई। जब तक है तो आपके पास फाइनल अथॉरिटी नहीं आ जाती है कि ना ऑल डोर्स आर क्लोज्ड, सब रास्ते बंद हो चुके हैं, तब आप करिएगा उसमें, हमारा कोई ऑब्जेक्शन नहीं है इसके अंदर। लेकिन आज हम देख रहे हैं कि कैसे इस मुद्दे को हिंदू मुसलमान किया जाए करके उसमें, क्या आपको लगता है कि तमाम जितने भी नॉन मुस्लिम लोग इस जिले के अंदर है वो इस बात से सहमत है? औरंगाबाद मध्ये G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली असून शहर चकचकीत करण्यात आले आहे, मात्र असे असताना काही लोक अस्वच्छता निर्माण करत आहेत तर अशा लोकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे। औरंगाबादमध्ये G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली असून शहर चकचकीत करण्यात आले आहे, मात्र असे असताना काही लोक अस्वच्छता निर्माण करत आहेत तर रस्त्यांवर करण्यात आलेल्या रंगरंगोटीवर काही जण थुंकीच्या पिचकाऱ्याही मारत आहेत, त्यामुळे अशा लोकांवर औरंगाबाद शहर पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहे। शहरात लावण्यात आलेल्या CCTV माध्यमातून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे। पोलिसांनी आतापर्यंत अशा 60 लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। G20 परिषदेचे बहुमान यंदा भारताला मिळाला आहे, त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये G20 परिषदेची बैठक आयोजित करण्यात येत आहे। दरम्यान औरंगाबादमध्ये देखील 2 दिवस G20 परिषदेची बैठक होणार आहे, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे, मात्र असे असताना देखील काही लोक शहरात अस्वच्छता करत असल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यांवर करण्यात आलेल्या रंगरंगोटीवर पिचकाऱ्या मारत आहे, त्यामुळे अशा लोकांविरोधात आता पोलिसांनी धडक मोहीम राबवत कारवाई सुरू केली आहे। G20 परिषदेच्या निमित्ताने अनेक देशातील विदेशी पाहुणे औरंगाबादमध्ये दाखल होत आहेत तर यासाठी प्रशासन सज्ज झाले असून शनिवारपासून विदेशी पाहुणे औरंगाबादमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। या बैठकीस देश विदेशातील महिला बाल कल्याण आणि उद्योग व्यापार क्षेत्रातील 125 प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत। दरम्यान शनिवारी सायंकाळी 4 देशांच्या पाहुण्यांचे शहरात आगमन देखील झाले आहे। जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्या हस्ते चिकलठाणा विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले।
औरंगाबाद छावणी परिषदे अंतर्गत येणाऱ्या भागासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने निधी प्राप्त झाला असून छावणी भागातील विकास कामे मार्गी लागणार असल्याने छावणी परिषदेचे नामनिर्देशित सदस्य प्रशांत तारगे यांनी एडीएसवत बोलताना समाधान व्यक्त केले। छावणी परिषद ने जो डीपीटीसी में जो प्रस्ताव भिजाया था उसकी मंजूरी आ चुकी है और वह हमें सुशोभीकरण के लिए उनसे 90 लाख रुपए की निधि प्राप्त होने वाली है। उसका एक लेटर आया है हमें आज, वो उसका एक बोर्ड मीटिंग में प्रपोजल था और वो प्रपोजल हम पास करके ये आज के बोर्ड मीटिंग में ये प्रस्ताव पास करके इसे हम कलेक्टर ऑफिस फॉरवर्ड करके उसके बाद वो निधि कैंटोनमेंट बोर्ड में जमा हो जाएगा। हमें तो डीपीटीसी से जो 90 लाख रुपए सुशोभीकरण के लिए मंजूरी मिली है उसका धन्यवाद मैं डॉक्टर कराड़ साहब को देता हूँ। उनकी और हमारे जो हमारे कैंटोनमेंट बोर्ड के ये पूरे मेहनत की वजह से ये 90 लाख रुपए हमें मिले। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। निकाल रहे है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर सर सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित 7 दिवसीय विशेष शिबिर निमित्त विद्यापीठ परिसरात असलेल्या 12 विहिरींना स्वच्छ करण्यात आले। तसेच स्वच्छता अभियानाबाबत निर्मला जाधव यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास हा आपल्या शिबिराचा विषय होता। या शिबिरामध्ये श्रमदान, बौद्धिक सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशी 1-7 दिवसाची विभागणी केलेली होती आणि सकाळीच्या सत्रामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी योगासत्राचं देखील आयोजन केलेलं होतं। श्रमदानाच्या या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी मनशास्त्र विभागाच्या शेजारी जी 12 आहे ती खऱ्या अर्थाने विद्यापीठाच्या ऐतिहासिक ठेवा म्हणून आपण बघू शकतो। खूप सुंदर ती त्या 12 आर्किटेक्चर आहे पण ती एका अर्थाने दुर्लक्षित राहिलेली आहे, तर त्याचं पुनरुज्जीवन करून आपलाच हा ऐतिहासिक ठेवा याची ओळख करून देण्याचा प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आपणास शक्य झाल्यास प्रत्येकाने त्या 12 भेट द्यावी। आपल्याला हे समजू शकतं की काय पद्धतीने एक ऐतिहासिक वारसिक ठेवा आपल्या आजूबाजूला असतात पण आपण सहसा त्यांच्याकडे लक्ष देत नाही। त्यासोबत राष्ट्रीय सेवा योजना, युवकांची भूमिका, विज्ञान व त्या चमत्कार व त्यामागील विज्ञान, प्रेम, आकर्षण, मैत्री, विचारांची किमिया यासारख्या विषयांवरती या 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या तज्ञ व्याख्यातांचं आपण व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे व संध्याकाळच्या सांस्कृतिक सत्रामध्ये गीत गायन, पोवाडे तसेच पथनाट्यांचं एक सादरीकरण जे आहे आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे। एकूणच शारीरिक बल आणि बौद्धिक बल यांचा एक सुरेख संगम घालण्याचा प्रयत्न आम्ही या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। शिवना ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी स्थानिक युवकांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली असून त्यांच्या मागण्यांबाबत एडीएनसोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली। हे दर वाढल्या व आम्हाला जी इन्कम आहे, इन्कम आम्हाला जसं पाहिजे तसं भेटत नाहीये, इन्कम भेटत नाहीये, त्याचप्रमाणे आम्हाला व्यापार लोक अशा प्रकारे जसे की मुलं बोलताय, आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे ग्रामपंचायतीला की आम्हाला चाऱ्यामुळे कोणकोणत्या गोष्टींना प्रॉब्लेममध्ये सहन करावं लागतंय जनावरांना, आम्ही डॉक्टरला सहन करतो,
का पशुखाद्याला सहन करू का शेतीमालाला सहन करू हे सगळ्या गोष्टींना आम्हाला सांभाळा. आणि जे नवतरुण मुलं आहे त्यांनी दुर्व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. ते सुरुवात करत असताना आम्हाला ज्या चाऱ्यासाठी ज्या अडचणी तयार होत आहेत ग्रामपंचायतीला एवढं सांगायचं आहे की जे की प्रॉब्लेम आम्हाला चाऱ्यामुळे येत आहे त्यासाठी त्यांनी काही ना काही बंदोबस्त करावा ही नम्र विनंती. गावामध्ये आता नवतरुण आहे सगळे सगळ्यांना गाई घेतलेलं आहे पण त्यांना चाराच वेळ उपलब्ध होत नाही आहे जेणेकरून सगळे जे अजिंठाचे व्यापारी वगैरे सगळे लोक इथून चारा घेऊन जात आहेत. जो आम्ही 70 आणि 60 भावाने घेतलेला आहे ते 100 रुपये 110 रुपये देऊन पैसे घेऊन चालले चारा घेऊन चालले पूर्ण. यामुळे ना आम्हाला चाराच भेटत नाही कुठं. त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतला विनंती करतो की हे बाहेरचे जे व्यापारी हे थांबले पाहिजे. डॉक्टर गजानन सानप यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल यांच्या वतीने विशेष प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक डॉक्टर गजानन सानप यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गजानन सानप हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असून सध्या विद्यापीठ विकास मंचाचे महाराष्ट्राचे राज्य सचिव असे जबाबदारी आहे. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय येथे मागील 16 वर्षांपासून ते अध्यापनाचे कार्य करतात. राष्ट्रीय छात्रसेना 50 महाराष्ट्र बटालियनमध्ये ते लेफ्टनंट कर्नल म्हणून देखील काम करतात. विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून त्यांची विशेष कारकीर्द गाजली आहे. मदरसा मिजबा उल उलूम आलिया कमालिया औरंगाबादमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन येत्या 6 मार्च रोजी करण्यात आले असून आयोजकांमार्फत एडियनसोबत बोलताना होणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली. शहर औरंगाबाद मे 38 साल पुराना और सबसे कदीम इदारा है जो अल्हम्दुलिल्लाह हाजी मोहम्मद हनीफ साहब पादरी चालू हाजी साहब ने इसको 38 साल पहले कायम किया था और ये 38 सालों में अल्हम्दुलिल्लाह सैकड़ों उलमाए किराम और हफाज़े जाम जो कि यहाँ से फारिग हुए और आज दीन इस्लाम की खिदमत अंजाम दे रहे हैं. चुनाचे हर साल यहाँ पर खत्म तालीमी साल पर सालाना जलसा मुनक़द किया जाता है. इस साल इंशाअल्लाह 6 मार्च 2023 बरोज पीर सुबह 10 बजे एहात मदरसे मिसबाहुल उलूम आलिया कमालिया मिसबा कॉलोनी में एक सालाना जलसा मुनक़द किया जाएगा जिसके मेहमान खुसूसी हज़रतुल अल्लामा मौलाना खालिद निज़ामी साहब इमाम ख़तीब जामा मस्जिद पूना मेहमान खुसूसी होंगे और दिगर यहाँ के मेज़बान उलमाए किराम भी इस जलसे में शिरकत फरमाएंगे. मैं तमाम नाज़रीन से गुजारिश करूँगा कि इस सालाना जलसे में ज़रूर बज़रूर शिरकत फरमाएँ. ये जलसा 6 मार्च बरोज़ पीर सुबह 10 बजे तक 1 बजे मुनक़द किया जाएगा और इख्तितामी जलसा तनावल ताम का भी अहतमाम रहेगा. आप ज़रूर बज़रूर शिरकत फरमाएँ जिसमें इस साल 14 तलबा व तालिबात ने तकमील हिफ्ज़ क़ुरान करीम किया है उनको दस्तारबंदी और सनदों से भी नवाजा जाएगा और दिगर तलबा को सालाना तालीमी इनामत भी दिए जाएंगे. आप शिरकत फरमाएँ. अभी इन दिनों यानी फरवरी 25 से हमारे पास सालाना इम्तहान मुनक़द किए गए जिसमें जामे निज़ाम हैदराबाद से यहाँ पर एक सेंटर कायम किया जाता है निसाब अहल खिदमत शरिया के नाम से और इसमें मुल्ला मुअज़्ज़नी इमामत खिताबत नायब क़ज़ात और साथ ही तजवीद इमाम आसिम कूफ़ी रहमतुल्लाह अलैह के इम्तहान होते हैं जिसमें सैकड़ों तलबा हर साल शरीके इम्तहान होते हैं और कामयाब होने पर उनको असनाद और सर्टिफिकेट से नवाजा जाता है. खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथील एका कारखान्यावर रात्रीच्या वेळी जाऊन मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी व पत्रकार असल्याचे भासून कारखानदाराचे अपहरण करीत 15 लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया पोलीस अधिकारी व एका पत्रकारासह 5 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मोहम्मद इकबाल फरीद राहणार कटकट गेट औरंगाबाद याचे खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे सेवा मंगल कार्यालय आहे. त्यामध्ये सुगंधी अगरबत्ती बनवली जाते. शनिवारी रात्री 11:30 सुमारास मोहम्मद इकबाल फरीद हे मंगल कार्यालयात असताना 5 व्यक्तींनी मंगल कार्यालयात घुसून सुगंधी अगरबत्ती व इतर साहित्याचे व्हिडिओ शूटिंग करायला सुरुवात केली. दरम्यान मोहम्मद इकबाल फरीद यांनी तुम्ही कोण असे विचारले असता एकाने आम्ही मुंबई क्राईम ब्रांच येथील ऑफिसर असल्याचे तर दुसरा खुलताबाद येथील पत्रकार असल्याचे सांगितले.
तर तिसऱ्या व्यक्तीने एका पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले आणि इतर दोन व्यक्ती आलेले अधिकारी हे मुंबई क्राईम ब्रांचचे ऑफिसर असल्याचे सांगितले आणि पाचही व्यक्तींनी मोहम्मद इक्बालला कारमध्ये बसून अपहरण केले. कार दौलताबाद मारीवाडा वाळूज मार्गे सोलापूर धुळे महामार्गावर थांबवली. या ठिकाणी आरोपींनी मोहम्मद इक्बालला 50 लाखाची मागणी करून ताबडतोब तुझे भावाला पैसे घेऊन येण्याचे सांग असे सांगितले. तडजोड अंती 15 लाख रुपये देण्याचे ठरले. मोहम्मद इक्बालने जवळच्या भावास 15 लाख घेऊन येण्याचे सांगितले, परंतु पैसे घेण्यापूर्वीच पोलिसांपर्यंत हा सगळा प्रकार पोहोचल्याचे पत्रकार अमोल काळेला समजले. त्यामुळे आरोपींनी मोहम्मद इक्बालला घटनास्थळी सोडून पोवारा केला. नंतर मोहम्मद इक्बाल यांनी खुलताबाद पोलीस ठाणे गाठून ही सगळी कैफियत मांडली व आरोपी अभिषेक चव्हाण राहणार खिरडी, हर्षल हिवर्डे, अमोल काळे पत्रकार खुलताबाद यांच्यासह 5 जणांवर अपहरणासह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अभिषेक चव्हाणला अटक केली असून 4 जण फरार आहेत. पुढील तपास खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ हे करीत आहेत. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्यांना पोलिसांचा दणका, 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, न्यायालयात खटलाही चालवणार. मकबरा व परिसरातील ऐतिहासिक सौंदर्य पाहून G20 परिषदेच्या महिला प्रतिनिधींनी केला आनंद व्यक्त. आणि याबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.